अमरापूर तालुका पलूस येथील बुरली येळावी रोड लगत असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 2 मधील खोतवाडा ते पडवीवाडा घर परिसरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारीमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 3 महिन्यांपासून गटारी घाणीने तुडुंब भरले असून पाणी रस्त्यावर येण्याची वेळ आली असताना देखील ग्रामपंचायत या भागच्या आरोग्याविषयी डोळेझाक करत असल्याचे आरोप ग्रामस्थांमधून होत आहेत. या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, डेंग्यूचे डास तसेच आळ्या यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. बऱ्याच ज्येष्ठ लोकांनी तोंडी तक्रार करून देखील गटारीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही व यामुळे घरातील लोकांना, मुलांना वारंवार ताप येणे यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. ग्रामपंचायतीने लक्ष देण्यासाठी लेखी तक्रार देखील देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने विचार करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या आरोग्याविषयी ज्या तक्रारी उद्भवतील त्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल असे नागरिकांतून बोलले जात आहे. गटारीबद्दल तक्रार करून या गटारीची कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यांनी पाणी आता वर रस्त्यावर जायला लागले, ढास आमच्या घरातून शिरायला लागलेत, शेपटी किडं आमच्या घरातून जायला लागलेत. इतर जे 2-3 पंच आहेत आमचे 2 नंबरचे त्यांना सांगितलं तर त्यांनी काय दखल घेतलेली नाही. आम्ही वरच्यावर तक्रार करून देखील आमची दखल घेत नाही. याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मी वारंवार सुद्धा ग्रामपंचायतीला कळवून सुद्धा ग्रामपंचायत मुद्दाम या ठिकाणी जाणूनबुजून दुर्लक्ष करत्या. गेले 8 महिने झालं या ग्रामपंचायत सत्ता येऊन सुद्धा या गावामध्ये 1,000-2,000 रुपये सुद्धा असं दिसलं असं काही काम यांनी केलेलं नाही. आणि ह्या नागरिकांना ह्या गटाराच्या स्वरूपात आणि ह्या दिसतं हे गटार पाणी ही जी वस्तूची ह्या ठिकाणी डेंग्यूसारखं ढासुद्धा तयार होऊन आज आमच्या लहान मुलांना सुद्धा इतका त्रास होतोय. वयस्कर माणसांना आणि सगळ्यांना त्रास होतोय. पण ही निष्क्रिय लोक आहेत ते आणि सतत ही लोक अशी जाणूनबुजून आमच्यावरती अन्याय करते. मौसम भांकर, 7 स्टार न्यूज, नागठाणे.